कथेचं नाव काळा बैल पांढरा बैल. लेखक इंद्रजीत घुले. एक जंगल होतं, जंगलात प्राणी राहत होते. आता जंगल म्हटल्यावर प्राणीच राहणार. तर तिथं कुठून तरी फिरत फिरत एक पांढरा बैल आला. जंगलात काय कोणी कधी घुसू शकतं. मस्त माजलेला बैल डुरकतच फिरत होता. पिंपळाच्या झाडावर बसलेल्या दोन चिमण्या त्याच्याकडे कौतुकानं बघत होत्या. त्यांना जंगलात या बैलाचं कौतुक वाटत होतं. इतके वाघ बघितले, इतके सिंह बघितले, पण हा मस्तवाल बैल आणि त्याचं मस्तीतलं चालणं आणि डुरकणं सगळंच कौतुक. एक चिमणी दुसरीला म्हणाली, काय जनावर आहे. बैल फिरता फिरता रानातलं हिरवगार गवत खाता खाता शिंगानं माती उकरायचा. झाडाच्या कोवळ्या फांद्यात शिंग अडकवून फांद्या मोडायचा. चिमण्या भुरकन उडायच्या. फिरून पिंपळाच्या झाडावर येऊन बसायच्या. जंगलातलं भलं मोठं पिंपळाचं झाड, त्या झाडावरून चिमण्यांना समोरच्या पठारावरील विस्तीर्ण हिरवा प्रदेश दिसायचा. अवतीभोवतीनं वाहणारे ओढे, खळाळत्या झऱ्याचा नाद, फुलपाखर भिरभिरायची, पाखर ओरडायची, कलरव करायची, सगळं आवाजाचं नादमय धुंद वातावरण. त्यात बैलही डोरकायचा. काय झालं अचानक. त्याच पठारावर जंगल झाडीच्या मधल्या त्या मोकळ्या मैदानातला बैल वाहत्या ओढ्यावर पाणी प्यायला गेला. पाणी पिऊन मान वर करतोय तवर समोरच्या झाडीतून एक काळा बैल ओढ्याच्या पाण्यातून पार होत पांढऱ्या बैलाला थटून समोरच्या पठारावर आला. पांढऱ्या बैलाला त्या काळ्या बैलाचं थटणं आणि ओढ्यातलं पाणी ढवळणं ठीक वाटलं नाही. पांढरा बैल तेवढ्याच तडफेनं उधळला आणि काळ्या बैलाचा पाठला करत त्याच्याजवळ पोहोचला. जवळ गेल्या गेल्या पांढऱ्या बैलानं जोरदार काळ्या बैलाच्या कपाळाला धडक दिली. पांढऱ्या काळ्याची जोराची टक्कर सुरू झाली. टकरा देऊन देऊन दमल्यावर जरा विसावत दोन्ही बैल थांबलं. चिमण्या भुरकण उडायच्या. बैलांच्या डोक्यावरून भिरभिरते राहायच्या. बैलांची टक्कर बघून पुन्हा पिंपळाच्या झाडावर बसायच्या. पांढरा बैल डुरकत काळ्या बैलाला म्हणाला, तुला दिसत नाही का, कळत नाही का, मी पांढऱ्या जातीचा बैल आहे. तुम्हाला धडक दिली रे हे काळ्या बैला. काळ्या बैलाला अरे काळ्या बैला म्हटलेला वाक्याचा राग आला. त्यानं पुन्हा पांढऱ्या बैलाला जोरदार धडक दिली. फुसफुसत मागं लांब जाऊन थांबला आणि पांढऱ्या बैलाला म्हणाला, अरे असशील पांढऱ्या जातीचा, माझी जात सुद्धा काही कमी नाही. बघ तुझ्या कपाळाकडं कसं रक्त येईपर्यंत बांबाळ केलंय. मी एकट्यानंच धडक दिली तर असा लाल झालाय. मने पांढऱ्या जातीचा बैल आहे. थोडा वेळ थांब, माझी सगळी जमात घेऊन येतो, मग कळेल पांढरी जात आणि कसा काळा निळा करून सोडतो ते बघतच राहा. पांढरा बैल स्तब्ध उभा राहिला. त्यानं खाली मान घालून थोडं आतल्यात फुसफुसल्यासारखं केलं. खाली मान असल्यामुळं त्याचं खालच्या गवताकडे लक्ष गेलं तर कपाळावरच्या धडकेनं आलेलं रक्त गवतावर ठिपकत होत. गवत लाल रंगाचं दिसत होत. गवतावर लाल रंगाचे ठिपके ठिपकत होते. हिरव्यावर लाल रंग, कोळ्या कोळ्या गवतावर ते रक्त उठून दिसत होत. रक्त आणि गवत एवढंच तिथं होत. त्यांचे रंग कोणतेही त्यांना तर कुठं कळत होत. कदाचित गवताला रंगाचं भान असतं तर त्यानं बैलाच्या लाल रक्ताला स्वतःच्या अंगावर पडू दिलं नसतं. ते सुद्धा भांडलं असतं, अरे पांढऱ्या बैला तुला काय अक्कल आहे की नाही, आमचा रंग हिरवा आहे, तुझे लाल रक्ताचे ठिपके आमच्या अंगावर गळत आहेत, आम्ही ते कसे सहन करायचे. पण गवत भोळं होतं, त्याला रंगातलं काही कळत नव्हतं. नाहीतर त्यानं सुद्धा बंड करून पांढऱ्या बैलाला त्रास दिलाच असता. पण नक्कीच गवत भोळं होतं.
गवतावर पडलेले ते लाल रंगाचे रक्त पाहून पांढऱ्या बैलाच्या डोक्यातील जखमेपेक्षा त्याच्या आतील मेंदू जास्त ठणकू लागला. मेंदूतून त्याच्या विकल्प येऊ लागले. अरे काळ्या, मला थटतो ते थटतो, मी पिणारं पाणी ढवळून टाकतो, माझं कपाळ रक्त बंबाळ केलं आणि आता जमात गोळा करण्याची भाषा करतोस, थांब तुला दाखवतोच. असं म्हणून पांढरा बैल जंगलाच्या त्या सपाट प्रदेशावरून जंगलाच्या दाटीत गुडूप झाला. काळ्या बैलाची छाती फुरफुरली. त्याला वाटलं पांढऱ्या जातीचा असूनही कशी जिरवली. गबगुमान गायब झाला. लांबलचक शेपूट आत घालून काळ्या बैलाची जात काय असते ते कळेल आता. पुन्हा अजिबात नादी लागणार नाही. पांढरी जात कुठली असा विचार करत जंगलातल्या त्या गवतानं माजलेल्या पठारावर मनसोक्त चरू लागला. चिमण्या एकमेकींना म्हणू लागल्या, अगो त्या दोघांची टक्कर झाली. पांढऱ्या जातीच्या बैलाच्या कपाळातून काहीतरी वाहत होतो बाई. काय होतं कुणाश ठोक, आपलं कपाळ फुटल्यावर असंच काहीतरी येत असेल का ग? दुसरी चिमणी म्हणाली, अग आपण एकमेकींना धडकच देत नाही. अगं आपल्याला कुठे शिंगाईत? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण टक्कर द्यायला आपल्या वेगळ्या जाती कुठे आहेत? तो एक पांढरा बैल होता आणि एक काळा बैल होता. आपण दोघी बघ कशा एकसारख्याच आहोत. आपल्या सगळ्या बहिणी आपल्यासारख्याच आहेत. या दोन चिमण्यांचं बोलणं होत ना होत तोवर जंगलाच्या दाट झाडीतून बैलांच्या डुरकण्याचा मोठमोठा आवाज यायला लागला. जंगलातली झाडं वेली त्यांची नासधूस करतच त्या झाडीतून पांढऱ्या बैलांचा एक भला मोठा कळप पठारावरील त्या हिरव्यागार प्रदेशात दाखल झाला. सगळ्यांच्या पुढं डोकं फुटलेलं आणि रक्तानं लाल कपाळ झालेला पांढऱ्या जातीचा बैल डोळ्यातलं रक्त दाटून आल्यासारखं समोर बघत होता. पांढऱ्या बैलांच्या झुंडीच्या झुंडी होत्या. सगळ्यांच्या डोळ्यात रक्त साखाळावं तसं लाल भडक रागानं तापलेलं शिरा तर तटून गेलेल्या मागच्या चार दोन पांढऱ्या जातीच्या बैलातून मोठ्यानं आवाज आला, पांढऱ्या जातीचा विजय असो, पांढऱ्या जातीचा विजय असो, पांढरा श्रेष्ठ बाकी कनिष्ठ. हा आवाज कुरणात चरणाऱ्या काळ्या बैलानं ऐकला. त्यानं मान वर करून आवाजाच्या दिशेनं पाहिलं तर समोर पांढऱ्या जातीच्या बैलांचा कळप मुसमुस करत नजर रोखून कामठ्यातला बांध सुटण्याच्या तयारीत असावा तसे उभे होते. कधी धावून येतील आणि काळ्या बैलाचा खात्मा करतील अंदाज नव्हता. काळा बैल हुशार होता. त्यानं क्षणार्धात समोरच्यांचा रोग जाणला आणि तो असा उधळला की त्याच्या पाठीमागच्या दाट झाडीत विरुद्ध दिशेला जीव तोडून पळाला. तो असा पळाला की ओढ्याकडेच्या पांढऱ्या बैलांना बघत बसावं लागलं. ताणलेल्या शिरा घेऊन डुरक्या आयटीत ते सगळे मऊ गवताच्या खुरणात आले. कपाळ फुटलेल्या पांढऱ्या जातीच्या बैलानं पश्चाताप व्यक्त केला. या काळ्या जातीच्या बैलाला पाठीमागून गाठायला हवं होतं, त्याच्या समोरच्या दिशेनं येऊन चूक केली. त्याच्यात आणि आपल्यात अंतर होतं त्यामुळे आपला नेम चुकला. आता काय करावं? तशी काळ्या बैलाची जातच हुशारच. तिच्या नादी लागणं म्हणजे हातानं आयुष्याची माती करून घेतल्यासारखं आहे. तरी पांढऱ्या जातीच्या बैलाला राहावेना. जंगलाच्या मध्यभागी असलेल्या त्या हिरव्या गवतावर बेचैन होऊन हिंडायला लागला. किती कमी वेळात पांढऱ्या जातीच्या बैलानं आपली सगळी जमात गोळा करून आणली होती. आपल्या पांढऱ्या जातीच्या बैलाला रक्तपात होईपर्यंत मारलं म्हणजे काय? सगळी जमात गोळा झाली. अशा वेळी सगळी जमात गोळा होते, जात कुठली असो, पांढऱ्यांची किंवा काळ्या बैलांची, तशी ती झाली. इतर वेळी आपल्याला आपले असूनही जीव जाईस तोर भांडतील तो भाग वेगळा, पण आता समोरचा शत्रू आपलाच होता, फक्त तो काळ्या जातीतला होता इतकाच फरक. काळं असणं आणि पांढरं असणं यात काय पराक्रम आहे कोणाश ठाऊक, पण काहीतरी भानगड असणारच. त्याशिवाय ह्या बैलांच्या जाती इतकं जीवावर उदार होऊन भांडत होत्या. जमात गोळा झाले की स्वतःचा जे जेकार करण्यात खूप रक्त आठवतात.
पांढऱ्या जातीच्या एकत्रित आलेल्या बैलांनी तर मोकळ्या पण शांत मैदानात एकच गोंधळ सुरू केला. पांढऱ्या जातीचा विजय असो, पांढऱ्या जातीचा विजय असो, पांढरा श्रेष्ठ बाकीचे कनिष्ठ. कपाळ फुटलेल्या पांढऱ्या जातीचा तो बैल आता चांगलाच दमला होता. बाकीचे चांगलं हिरवं गवताळ कुरण पाहून खुश होते. काळ्या जातीचा बैल आपल्या या कळपाला भिवून पळून गेला. या आनंद उत्सवात मग्न होते, एका वेगळ्याच उन्मादात होते. त्या हिरव्या गवतावर हे सगळे पांढऱ्या जातीचे बैल अचानक आज कुठून आले? या उत्सुकतेपोटी पिंपळाच्या झाडावरील चिमण्याने सगळ्या बैलावरून एक फेरफटका मारला. जंगलाचं वातावरण आणि त्यात या बैलांचा गोंधळ, आज चिमण्यांना समोरचं सगळंच अप्रूप वाटत होत. त्यासारखं कुतूहलानं इकडून तिकडं उडत फिरत होत्या. तेवढ्यात खालून चिमण्यांना एका बैलाचा मोठ्यानं आवाज आला. शेजारच्या झाडीतून एक काळा बैल उधळून आला आणि त्यानं कपाळ फुटलेल्या पांढऱ्या बैलाच्या कपाळावर पुन्हा एकदा जोरात धडक दिली. तशी त्याच्या मागून काळ्या बैलांच्या जातीची रांगच लागली. एका मागून एक उधळत येऊन कपाळ फुटलेल्या त्या पांढऱ्या बैलाला धडका देऊ लागले. कपाळ फुटलेल्या पांढऱ्या बैलाला काही कळेनासं झालं. तो सर्व काळ्या बैलाच्या माऱ्यात घायाळ झाला. त्याचं पुन्हा पुन्हा डोकं फुटलं, तो खाली पडला. त्याला वरून काळ्या बैलाने तुडवून तुडवून मारला. माजलेल्या काळ्या जातीच्या बैलांच्या नुसत्या तुडवण्यानं पहिला कपाळ फुटलेला पांढऱ्या जातीचा बैल छेंदा मेंदा झाला. हे सगळं पाहत होते पांढऱ्या जातीतील इतर सगळे बैल. पण काळ्या बैलांच्या जातीची झुंडच एवढी मोठी होती की पांढऱ्या जातीचे सगळे बैल लांबूनच बघत राहिले. फुसफुसणाऱ्या काळ्या जातीच्या बैलांनी छेंदा मेंदा झालेल्या खुराखालच्या पांढऱ्या जातीच्या बैलाकडे पाहिलं आणि काळ्या जातीच्या बैलांच्या कपाळाकडे पाहत आव्हानात्मक उभे राहिले. सगळ्यात समोर सुरुवातीला ओढ्यात धडकलेला काळ्या जातीचा बैल उभा होता. पांढऱ्या जातीच्या बैलाच्या कळपात शांतता होती. सगळेच पळून जाण्याच्या अवस्थेत होते. पण त्यातलाच एक जाणता पांढरा बैल म्हणाला, अरे आपला एक बैल त्याने आपल्या देखत मातीत घातला, नुसतं बघत काय बसलाय. आपल्या जातीचा पण हिसका दाखवा, नाहीतर या जंगलात डोंगराच्या कडेला उंच कडाय, त्यावरून उड्या टाकून जीव तरी द्या. हे ऐकून पांढऱ्या बैलांच्या जातीच्या जमावातून मोठ्यानं आवाज आला, पांढऱ्या जातीचा विजय असो, पांढऱ्या जातीचा विजय असो, पांढरा श्रेष्ठ बाकीचे कनिष्ठ. तसा पांढऱ्या जातीच्या बैलांचा जमाव बेधडक उधळला आणि काळ्या बैलाच्या जातीच्या जमावाकडे धावला. खवळलेल्या पांढऱ्या बैलांच्या जातीच्या जमावाला पाहून काळ्या बैलांच्या जातीचा जमाव फिरू पळू लागला. तसा पांढऱ्या जातीच्या बैलांचा जमाव बेधडक उधळला आणि काळ्या बैलाच्या जातीच्या जमावाकडे धावला. खवळलेल्या पांढऱ्या बैलांच्या जातीच्या जमावाला पाहून काळ्या बैलांच्या जातीचा जमाव फेर पळू लागला. तेवढ्यात सगळ्यात पुढे असलेला काळ्या जातीचा सुरुवातीला ओढ्यात धडकलेला बैल या पळापळीत त्यांच्या काळ्या जातीतल्या बैलांनाच धडकून पडला. त्याला काही उठता येईना. काळ्या जातीचे सगळे बैल पळून गेले. उरला तो पहिला धडकलेला काळ्या जातीचा बैल. तो धावत येणाऱ्या पांढऱ्या जातीच्या बैलांच्या जमावाच्या तावडीत सापडला. त्यांनी चांगला काळ्या बैलाला धुतला, म्हणजे काय शिंग खुपसली, खुरांच्या दणकट पायाने लाथा घातल्या. काळा बैल सपशेल आडवा झाला. आडवा झाल्यावर तर इतरांना आणखीन सोपं झालं. आता काय कुणी लांबून यायचा आणि जोरात धडक द्यायचा. काळ्या बैलाला उठताही आलं नाही. सगळा जमाव, जमावा पुढं किती मोठा जीव आणि किती मोठा ध्येय असला तरी चिलटासारखा चिरडला जातो. काळ्यांनी पांढरा सुरुवातीला छेंदा मेंदा केला होता. आता पांढऱ्याने काळ्याची माती केली होती. त्या हिरव्या गवतावर पांढऱ्या जातीच्या बैलाच्या शेजारीच काळ्या जातीच्या बैलाचा रक्तबंबाळ मांसाचा ढीग लागला होता. जणू का या गवताला रंग देण्यासाठी या लाल भडक रक्ताची गरज होती.
काय दृश्य दिसत होत. एखाद्या कलासक्त आणि कलात्मक माणसानं या हिरव्यागार कुरणावरील या लाल मांसाच्या अस्ताव्यस्त तुकड्यांचं छान चित्र रेखाटलं असतं. ते छान झालं असतं पण तितकंच विद्रूप. छे, छान कसं म्हणावं, घाण असते. दोन मस्तवाल माजलेल्या काळ्या पांढऱ्या बैलांचा आता नुसता चिखल झाला होता. तुडवून तुडवून दमलेले सगळे बैल ओढा ओलांडून निघून गेले. मरून पडलेल्या काळ्या आणि पांढऱ्या बैलांच्या अंगातील रक्त हिरव्या गवताच्या कोरणातून उताराच्या दिशेनं वाहत ओढ्यात मिसळलं. काही वेळापूर्वी ओढ्यात पाणी पिणाऱ्या बैलाचं रक्त आता ओढाच पित होता. त्या जंगलाच्या मधून झुळझुळ वाहणाऱ्या ओढ्याचा रंग आता लाल झाला होता. पिंपळाच्या झाडावरील चिमण्या फुरकन उडत वरून पाहायला लागल्या, पण त्यांच्यानं ते पाहावे ना. त्या पुन्हा झाडावर जाऊन बसल्या. एक चिमणी दुसरीला म्हणाली, डोळे झाक बाई, माझ्यानं ते पाहवत नाही. दोन्ही बैलच, एक काळ्या जातीतला एक पांढऱ्या जातीतला, पण काय झालं शेवटी, एवढी शीख धडक. दोघांनाही जीवनाला मुखावं लागलं. रंगाच्या वेगळ्या जाती होत्या, पण त्यांची जाती एकच होती बैलांची. जातीतल्या जातीत इतकं भांडतात. अगं, आपल्याशी किती भांडले असते. आपणास पंख आहेत म्हणून बरं बाई, आपण वर आहोत. चुकून जरी धक्का लागला तरी आपली धडगत नव्हती. पण किती वाईट ना ग, थोड्या वेळापूर्वी ह्या छान गवतावर चरत होते, फिरत होते, एकमेकांना थटले म्हणून निमित्त काय झालं आणि मेले बिचारे. पिंपळावरच्या त्या दोन चिमण्या बोलत होत्या. तोवर मरून पडलेल्या बैलांच्या दिशेनं कसला तरी आवाज आला. चिमण्या पाहतायत तर लांडग्यांची एक टोळी मांसांचा लगदा चवीनं खात होती. काय आनंद दिसत होता त्या लांडग्यांच्या तोंडावर. दिवसभर खातच होते, खाऊन खाऊन दमले लांडगे. दिवस मावळताना पुन्हा जंगलात गेले. चिमण्याही घरट्यात झोपल्या. दोन दिवस असेच गेले. काळ्या आणि पांढऱ्या जातीच्या बैलाच्या मांसाचा उरला सुरला तुकड्यांचा खच उन्हानं वाळला. कावळे यायचे, घारी यायच्या. वास सुटल्यामुळं त्यांनाही काही चवीनं खावंसं वाटत नव्हतं. पण कावळे नाविलाजाने का होईना एखादा तुकडा उचलून न्यायचे. बिचारे, त्यांनाही त्यांचं अस्तित्व टिकवायचं होतं. असेच दोन दिवस गेले आणि वाळलेल्या मांसाच्या त्या तुकड्यावर मुंग्यांनी हल्ला चढवला. कुठून न जाणो इतक्या मुंग्या गोळा झाल्या. मुंग्यात एकजूट असते. एकदा रांग लागली आणि सर्वांना पुरेल असं खायला मिळालं की सगळ्या पटापटा बाहेर पडतात. जंगलाच्या सगळ्या भागातून मुंग्यांच्या रांगाच रांग्या त्या कुरणावर येत होत्या. बघता बघता गवतावर पडलेल्या त्या सगळ्या मांसाच्या तुकड्याला छादून टाकलं. तिथं आता मुंग्यांचाच ढीक दिसावा असं दृश्य दिसत होत. चिमण्या हे सगळं पाहत होत्या. त्यांनी काळ्या बैलाच्या जातीनं मारलेलं पाहिलं, त्यांनी पांढऱ्या बैलाच्या जातीनं मारलेलं पाहिलं, लांडग्यांनी खाल्लेलं पाहिलं, कावळ्यांनी खाल्लेलं पाहिलं. मुंग्यांनी आता ताबा घेतला होता. आता बैलावर फक्त मुंग्यांचाच ताबा होता. एक चिमणी दुसरीला म्हणाली, अगं बघ ना, आता तिथं काय राहिले. ना काळ्या जातीचा बैल राहिला, ना पांढऱ्या जातीचा बैल राहिला, ना त्यांचा मस्तवालपणा राहिला, ना त्यांची मस्ती राहिली, ना त्यांची जात राहिली, ना त्यांचा माज राहिला. काय शिल्लक राहिलं ग त्यांचं एवढं भांडून. बघ ना, एवढ्या मोठ्या बैलांना आता मुंग्या सुद्धा खातायत. मुंग्या बैलांना मुंग्यांनी खाल्लं हे कुणाला खरे वाटणार नाही, पण जाती जातीत भांडून मारायला लागलं की मोठमोठ्या बैलांनाही मुंग्या खाऊ लागतात, मुंग्या खाऊ शकतात. हे आपल्या डोळ्यांनी आपण पाहिलंय. म्हणून बाई, विश्वास बसतोय, विश्वास बसतोय, विश्वास बसतोय.